भारतावर आतापर्यंत अनेकांनी आक्रमणे केली. अनेक धर्मांध सत्तांनी एकाधिकारशाही गाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तशाही परिस्थितीत हिंदू धर्म टिकला आणि भविष्यात देखील टिकेल. त्याला कोणीही नष्ट करू शकणार नाही अशी खात्री व्यक्त केली आहे काँग्रेसचे युवा कार्यकर्ते सचिन रामभाऊ बराटे यांनी. सचिन बराटे हे दत्ता जंजे, प्रशांत भोसले, आलम पठाण, जावेद शेख, तुफेल शेख, रफिक शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन शेगाव येथील राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. पाहुयात काय म्हणाले आहेत सचिन बराटे. आज आम्ही सर्वजण पुण्यावरून या ठिकाणी शेगावमध्ये भारत जोडो यात्रेसाठी सहभागामध्ये आलेलो आहोत. आज आम्ही एवढ्या लांबून येण्याचं कारण एवढंच की राहुल गांधींनी जी पदयात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी चालू केलेली आहे, हा भारत देश जो तुटत चाललेला आहे, सर्व धर्मीय म्हणजे देशाचे तुकडे न होता जे सर्व धर्म तुटत चाललेले आहेत, हिंदू धर्म हा फक्त एकच अजेंडा घेऊन जो समोरचा पक्ष चाललेला आहे BJP, तर तो गेले 400-500 वर्ष मुघलांनी राज्य केलं तेव्हाही हिंदू धर्म राहिलेला आहे, 100 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं तेव्हाही हिंदू धर्म राहिलेला आहे, आणि इथून पुढेही आबाद असा हिंदू धर्म राहणार आहे. त्यामुळे हिंदू धर्म न ठेवता नुसता सर्व धर्मांना समभाव असं घेत राहुल गांधी हे चाललेले आहेत. त्या भारत जोडो यात्रेला आम्ही सर्वजण उपस्थित आहोत आणि देशात जी काही महागाई चाललेली आहे, आज जनता होरपळत आहे आणि तरीही जनतेचं लक्ष नाही, तर जनतेने सर्वांनी खरं या यात्रेत सहभागी झालं पाहिजे. सर्वांना याचा फटका बसत आहे. गॅसचे दर वाढलेले आहेत, आपले रेशनचे गहू घ्या तुम्ही, ज्वारी घ्या, प्रत्येक गोष्टीचे दर हे 10-20 पट वाढलेले आहेत. तर सर्वसामान्य माणसांनी ह्या यात्रेत खरं पाहिलं तर सहभागी झालं पाहिजे. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ खूपच आवडला असेल आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देऊ इच्छित असाल तर या व्हिडिओच्या खाली सुपर थँक्स अर्थात हार्ट शेपमध्ये एक थँक्स दिसेल, तो सुपर थँक्स देखील आपण आम्हाला देऊ शकता. आमचे असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका.